एकदम बरोबर. काय आडनाव ताई? माझं सीमा वानखडे आहे. इकडलं तिकडलं बाळापुरे आहे. वानखडे प्लस बाळापुरे इज इक्वल टू तुमचा हिरो वानखडे. वानखडे नाही नाव. माझा अशोक वानखडे. हा चांगलं आहे. म्हणजे राजा अशोक, अशोक चक्रवर्ती राजा. काल परवा माझ्याकडून बुद्धविहारात तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अनावरण झालं. ह्या बाया चालल्या काय? ते लेकराले घेऊन आल्या. तुम्ही एक बाई ये, जिचं लेकरू आहे ती नाही ये. एवढ्या लेकराले घेऊन तू आलं. पोरगा आहे का बाई की नातू आहे? तुम्ही काऊन चालल्या? हे बुद्धाचं नाव ऐकलं म्हणून राग येऊन राहिला काय? काय नातू राजा रडत? पन्नासची नोट दे त्याला. थांब ना तू कायले नाही म्हणतो त्याला सोड. घे बाबू मी आजोबा हो ना. चेहरा पाहिनं जुळता मिळता. आपण बहुजन समाजाचे लोक चांग जुळतो ना रे एकमेकाशी. हा ये समोर येतो. घे बेटा आजी तू त्याला सांगू नको. त्याची अक्कल वापरू दे. तू हात सोड. हात सोड. किती दिवस आजीचा हात धरत इकडे ये. खुर्ची आहे एकदम समोर. आरती करायला गेला मंदिर अंगावर आलं. ये लवकर आजी. तुम्ही थांबा. नाही तुम्ही थांबा. याला काही खायले नाही का? दोन पैकी एक घे. या आजीची इज्जत ठेवजो. तू बोलू नको. हे बाय पुस्तक घे किंवा नोट घे. ये ओढ ओढ काय पाहिजे. ओढ लवकर. हे लाव हात. आवा आजीवरही गेला ना आबावरही गेला. आता मॅ म्हटलं काय त्याला दोन्ही हे म्हणून चांगला ना तू पैदा केला. त्याला बिस्किट आणून दे कीर्तनातून घरी नेऊ नको. कारण उद्या तो बाबासाहेबाच्या विचाराचा झाला तर कलेक्टर होईल. आणि तो जर एखादा बलात्कारी पैदा झाला तर सेंट्रल जेल अमरावतीला येईल. आणि हे आजीवर जास्त आहे. रिकाम्या गोष्टी कमी सांगत जाय. बेलाचं पान लावा. सैदानं चिटकून लावा. तू पास होशील. बसा आजीबाई. आण त्याला बिस्किट घेऊन आण. अरे जिजाबाई शिवाजी महाराजांना घेऊन तुकारामाच्या कीर्तनात जाऊन बसायच्या. टाळ्या वाजवा. ताई ज्योतिबा फुल्यानं जे दत्तक मुलगा घेतला त्याचं नाव सांगा. माहीत बोला. मला माहीत. लाईफ लाईन देतो मी तुम्हाला. तुम्ही वाचत नाही ह्याच तर दुःख आहे. तुम्हाला लाईफ लाईन देतो. तीन अभ्यास चालू आहे सर. थोडा थोडा खरंच चालू. बिलकुल ऐकून घ्या. ऐकून घ्या. मले फिरू नका मॅडम. मले वाटलं तुमचा काही ना काही अभ्यास आहे. पण नाही. बाकीचा अभ्यास आहे तुमचा. मी समजतो. बाबासाहेब आंबेडकरांचाही अभ्यास आहे. बाबासाहेबाच्या नाही. तुम्हाला विचारलं का? नाही विचारलं का? मग तुम्ही तुमच्या जागेवर बसा. तुमचा नंबर येईन तेव्हा तुम्हाला मी बोलाईन. आणि तुमच्या ताकद असेल तर सांगा शिवाजी महाराजच्या बापाचं नाव. शहाजी राजे. लाज राखली बेटा. साडी दे. अभिनंदन. आता माईक द्यायची गरज नाही. तुम्ही त्या बाईचा सत्कार कर. टाळ्या. आता तुम्हाला लाईफ लाईन देतो. सावित्रीबाईचा कार्यक्रम आहे ना. श्रीराम जानकी बैठे है मेरे सीने में. मी काय घेतलं? चाल घेतली या गाण्याची. आणि त्याच्यावर गाणं कोणतं लिहिलं का को मालूम आहे? ज्योतिबा सावित्री ज्योतिबा. अरे तुम्हा महिलांना संधी दिली तर तुम्ही मोठ्या व्हा. आणि तुम्ही अभ्यास करा. असा होणार जगामध्ये असा महात्मा होणार नाही. महात्मा असा होणार नाही.
जगी महात्मा ज्योतिबा सावित्री या ताईला धन्यवाद टाळ्या नाही वाजवल्या त्या ताईनं शिवाजी महाराजच्या बापाचं नाव सांगितलं ना शहाजी राजे ताई तुम्ही जरी सांगितलं नाही तुमचा पराजय झाला म्हणजे तुम्ही जिंकले आता वाचाल ना लाईफ लाईन देतो एक होता गोपाळ कृष्ण एक होता नरेंद्र तिसरा होता यशवंत तीन पैकी सांगा यशवंत तेव्हा बरोबर हुशारच आहे ना मी माय यशवंत तुम्हाला ग्रामगीता सप्रेम भेट देत मला तीच पाहिजे होती सर तुम्ही साडी जरी दिली असती ना धन्यवाद ती घेतली नसती मी साडी दिलीच नसती मॉडर्न बाईला साडी देऊन काय करू मी सर मॉडर्न नाही नाही घ्या ना तुम्ही बोलू नका बाया नवऱ्याला बोलू देत नाही तर मी तर त्याला बेटा भाऊ आहो काका आहो बसा अभिनंदन मी जाणून मजा घेतो ना कीर्तन हे ब्रह्मन आत्मान पुनर्जन्म या काही गोष्टीने जमते का मी मांडील तर ते मांडीन आज गरज कशाची आहे प्रेम कोणावर करा सदा जे इथं नका वाचू कोणाला देऊ नका हे बाकीच्या बाया गरीबाची योजना पुरू देणार नाही तुले हे योजना राजकारणी लोक ओगी आपल्याच खानदानीत घालतात बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष तुम्ही अमरावतीतल्या संस्थापा यायच्याच जातीत दबले मला असं बोलता नाही येत मारून टाकतीने भडवेच्या यायच्या संस्था यायच्याच जातीत आहेत बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष त्याच्या बायकोची बहीण सचिव चिव 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 मावस भाऊ चुलत भाऊ साळ भाऊ भाळ खाऊ मग आमच्या ताळेच्या बायकोनं काय जन्मभर भांडे गाचाव यायच्या बायका यायच्या बायकोच्या बहिणी टीचर लावतात संस्था यायच्या बापाच्या यायच्या जातीच्या जातीचं नाव नाही घेत मी हरामखो मले राग येते माई जात आहे लहान मी शिंपी आहो पण बहुजन समाजाचा आहो मले अभिमान आहे आमच्या शिंप्याले कोणी नोकरीवर लावत नाही यायच्या शिक्षण संस्थेमध्ये बरोबर साचऱ्यात तुम्ही दोघं काऊन उभ्या ओ इलेक्शनले टाइम आहे ना अजून तुम्ही लाईन मारून राहिले का कोण आहो तुम्ही दोघं उभ्या काऊन ना म्हणतात बायाच्याकडे अवघ जग इकडे तिकडे उभा आहे हे मंदात येऊन ते ऐन बायाच्या समोर तर एवढ्या लहान लेकर राहिले लाईन बेलाईन ऑनलाईन काही काम नाही ना करा हातवर ज्योतिबा बोलो सावित्री बोलो ज्योतिबा बोलो सावित्री अरे टाळ्यात वाजवा व्यायाम होते ना माणसाईच्या बंद आहे तुम्हाला टोल नाक्यावर जायची इच्छा आहे का ज्योतिबा बोलो सावित्री बोलो विधाई बोलो तथागत बौद्धाने व्यायाम प्राणायाम सांगितलं सुखबाई बोलो मंजुळाजी बोलो अरे रमाबाई बोलो भीमाबाई बोलो रमाई बोलो भीमाई बोलो सावित्री बोलो जिजाऊ बोलो सावित्री बोलो माझं माय म्हणणार बोलो सावित्री बोलो जिजाऊ बोलो सखुबाई बोलो मंजुळा बोलो सखुबाई बोलो मंजुळा गाडगे बाबाची माय सखुबाई तुकडोजी महाराजाची माय मंजुळा माता सखुबाई बोलो आता लहान पोराईले बक्षीस देतो रे लहान पोराईनं बोलला पुष्पा पिक्चरचा हिरो कोण लहान पोराईनं समोर येणार रे उभा रे पुष्पा पिक्चरचा हिरो कोण बोल ना तू नाही रे खुर्चीवरचा बोलू नको हा अल्लू अर्जुन आणि पठाण पिक्चरचा हिरो कोण तू लयच हुशार आहे टॉकीज मध्ये झाला काय काय लेकरू इकडे स्वा सत्कार करू दे म्हणजे
अरे किती हुशार आहे, पिक्चर मुंबईत निघाला. नाही मुंबईत नाही, बाहेर प्रांताचा आहे ना तो, तो अलग आहे ना. पण तुझ्या गळ्यात पाठ आहे. अजून एक कोणता पिक्चर चांगला मार्केटमध्ये आला ना, सलमान खानचा पठाणच आहे. अजून निघालता हुशार आहेत. ये बेटा याचा फोटो काढतो. टाळ्या शंभराची नोट दे बाबू. हे नोट आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ज्योतिबा फुलेच्या दत्तक मुलाचं नाव सांग. मागचं बोल नका आता. हे उभा आहे तो, हात खाली करा. फुले अल्लू अर्जुनचा पता होता रे. तुले अल्लू अर्जुन कसा, कोण्या वर्गात शिकवलं तुझ्या गुरुजीनं? बोल कोण्या वर्गात आहे तू? सातवीत आहे. बर शिवाजी महाराजाच्या वडिलाचं नाव सांग. बोल थांब ना, तोंड नको. आखरी मायवरच गेली काय. व तुही माय बी शेजारी सासू सुनेचे भांडण लावते, तुही कचरं करता काय? हा नाही मालूम तुले. हे बाबा हे अल्लू अर्जुनचे 100 घे, 2 पैकी 1 घे. हे गाण्याचं पुस्तक आहे ना. पोथी ना पोथी ना पुराणा भेद पाहिजे, जाती जाती भेद नको, आज माणसाला बुद्ध पाहिजे. आज माणसाला बुद्ध पाहिजे, ना पोथी ना पुराणा भेद पाहिजे, ना पोथी ना पुराणा भेद पाहिजे. आज तू थांबन. कोण्या क्लास मध्ये इंग्लिश शाळेत आहेत की मराठीत? इंग्लिश. उचे लोगो की उची पसंद. बरोबर आहे बेटा. जसं पहिले 4 वर्ण होते, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, आता शिक्षणात 3 वर्ण पडले. एक आहे जिल्हा परिषद म्हणजे SC, त्याच्या पुढे कोणता आहे सेमी इंग्लिश खेड्यातले कान्वेंट, आणि त्याच्या पुढे आहे CBSE पॅटर्न. म्हणजे हे 4 वर्ण जरी बाबासाहेबांना लाताळले, बाबासाहेबांना पुरे 4 वर्ण लाता, 4 वर्ण काढून टाकले आणि एकच वर्ण ठेवला तो साने गुरुजीने सांगितला. खरा तो एकची धर्म म्हणा जगाला प्रेमारी भावी. धन्यवाद बाळा. तू कितवीली आहे? दुसरी. मग मुलींची पहिली शाळा कोण काढली? थांबरे काय रे भाद्रे पुट्ट्याच. अबा इथं कोणी उभं असल्यानंतर बोलू नको ना. इथं उभी आहे ना ते. बर मी विचारतो ते उत्तर देऊ ना शकत तुम्ही. बोल बेटा मुलींची पहिली शाळा कोण काढली? कॉपी करीन ना ते. हा मालूम नाही. दुर्दैव आहे की सावित्री मालूम नाही. अरे मुलींची पहिली शाळा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुल्यानं काढली बेटा. वास्तू नोट देत नाही तुले, पुस्तक आणि कॅलेंडर देतो. जीवनात द्या पुस्तक. गाडगे बाबा वाच. ज्याईनं वाचलं त्याचं कल्याण झालं बाळा. धन्यवाद. आभारी आहो. या कोळ्या कळ्या माझी लपले ज्योती. कार्यक्रमाचे उद्घाटक आलेले आहेत, अध्यक्ष आलेले आहेत, बसपाचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट ताजने साहेब आलेले आहेत मुंबईवरून. ॲडव्होकेट
डोंगरे साहेबही आलेले आहेत, ताजने साहेब वकील आहेत. मी त्याले विनंती करीन, तुमचं आडनाव ताजने, तुम्ही अर्धा तास बसले काय तरी ताजेच आहे ना तुम्ही, कारण आता मी लाईन टाकून राहिलो. ब्रेक के बाद मी घेईन, पण एक तास झाल्यावर, नाही तर मा सत्यानाश होईन मा कीर्तनाचा. ताजने साहेब चालेल ना, ॲडव्होकेट साहेब माकडून केस चालेल ना, कारण मुंबईवर इकडे कोणाच्या झाकणं गलती न होईल आहेत काय बोलून. ओ काका, हे दोन चार पोट्टे यायच्या बापानं काय आवल्यात पैसा कमवून ठेवला का? समोर बसा ना, वा इकडे अला जाणून बसले तिथं. कोणावर लाईन कनेक्शन करत रे तू? इकडे म्हणणं हा कार्यक्रम एवढा मोठा तुमच्यासाठी ठेवला ना. ॲडव्होकेट ताजने साहेब बसपाचे अध्यक्ष आहेत, काय साठी आले? झकमारी करायला आले का ते? हे मागून मला ढुंगण पाहतात का? हे कीर्तन ऐकायची पद्धत आहे का? मी इकडे समोर मरून राहिलो, हे मागून माई LCD पाहून राहिले. अला लोकाईले अकला कधी येतील? म्हणून सत्यपालच्या कीर्तनाची गरज आहे. गाडगे बाबाची गरज काय? बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा त्याग का केला? नाही तर तुमची काय ताकद असती? अबे पंक्तीले तर नव्हते बसू देत बे. तो शाहू महाराज आला, माझा राजा शिवाजी राजे आले, की दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. त्याचा बाप आहे ना त्याच्या सोबत, म्हणून बाप जाग्यावर पाहिजे, म्हणजे फुटते जाग्यावर. आम्हाला बापच लफडे भात असल्या तर फुटते कुठून चांगले पाहिजे. भीमराव सभापती, आमचे भीमराव सभापती. अरे अमरावतीची बाई राष्ट्रपती कोणामुळे झाल्या? मेन बाबासाहेबाच्या संविधानामुळे. हे सुधारक जर आले नसते ना काकू, मासारखे महाराज अंगाऱ्या धुपाऱ्यावाले आले असते, नवीन नवीन महाराज पैदा होऊन राहिले आणि हे भयाळे त्याच्यात वाया चालले. महाराजच्या पाया लागा, पळा हार टाका, आरामशीर पाया लागा, गडबड करू नका. वेदांत भाऊ, तुमचं नावही वेदांत ठेवलं, याच्याही मागं राज आहे. वेद म्हणजे काय समजते काय तुले वेदांत? वेदाचा तो अर्थ अम्माशी ठावा. पुढचं तुम्हाला विचारू काय कादर भाई? सांगता काय याच्या पुढचं काय? वेदाचा तो अर्थ अम्माशी ठावा. ते काय वाटून राहिले इथं? ते काय वाटता ओ भाऊ? ते काय कागद वाटून राहिले पर्च्या? वाटणं बंद करा. आपल्या कार्यक्रमात गडबड कराल तर गाडीत बसिंग निघून जाईन. मी पैसे कमावू महाराज नाही, मी धंदेवाईक नाही. सत्यपाल तत्वाचा भुकेला आहे. माईनं नाव ठेवलं सत्यपाल, कोण्या पंडितानं नाव नाही ठेवलं. माल पैदा माईनं केलं, बापानं पैदा केलं, आणि पंडितानं नाव नाही ठेवलं माझं. माझं नाव माईनं ठेवलं, मा बापानं ठेवलं. आणि काही काही लोक इतके बेअक्कल आहेत, पैदा त्याच्या माईनं केलं, त्याच्या बापानं हेल्प केली, आणि त्याचं नाव कोण ठेवते मालूम आहे? महाराज. तो होता काय 2-3 दिवस? बोला ना. म्हणून सांगतो अक्कल जाग्यावर ठेवा.
आणि अक्कल जाग्यावर आणण्यासाठीच बुद्ध विहार आहे ना. गोष्टी ना गोष्टी ना कथा आम्हाला सत्य पाहिजे. आज भारताला आम्हा बुद्ध पाहिजे. बोला आज भारताला आम्हा बुद्ध पाहिजे. मला एक तास झाला की सांग. मग आपले गेस्ट आलेले आहेत, त्यांचं विमान लेट आलं म्हणून बसपाचे प्रदेश अध्यक्ष आपण तरी चपराशी पुऱ्यातून आलो. ॲडव्होकेट ताजने साहेब मुंबईहून आले आणि ॲडव्होकेट डोंगरे साहेब कादर भाई अंजनगाऊन आले. धुरंधर सर आपल्या करिअर अकॅडमीतून आले. ना दुःख ना युद्ध जीवन शुद्ध पाहिजे. रवींद्रजी फुले बुद्ध विहारातून आले. संदीपजी ताजने मी धन्यवाद देतो. रवींद्र भाऊ फुले बाबूराव दादा ढाकणे अर्जन वाघपांगर इंगळे साहेब गुणवंत अशोकजी गवई प्रशांत दादा तायडे नाना ढोके सुधा सनी धाकाळे ललिताताई वाघपांजर रीनाताई धुळे तथा धनधरताई सीमाताई वानखळे हे तुमच्या प्रबुद्ध नगरातली मंडळी आहे. बुद्ध परिशक्ती वर्ग सर्वाला. बुद्ध परी नवीन गाणे लिहिले या पुस्तकात. हा रुपयाचं पुस्तक आहे, घेऊन जा असं वाचा. अल्लू अर्जुन वाचून फायदा होणार नाही. प्रसाद खाल्ल्यानं नाव वर येते हे वाचून फायदा नाही. अभ्यास केल्यानं निंबाचं पान लावल्यानं झाडाले पास होणार नाही. अभ्यास केल्यानं पास व्हाल. तुकाराम महाराज सांगतात माय धम्म परिषदेची गरज सर्वाला. युती आणि युवक माय बापाला माय बापाला. व्यसन बंद व्यसन बंद जीवन मस्त मस्त. न द्वंद्व पाहिजे आज भारताला मा बुद्ध पाहिजे. आज भारताला मा बुद्ध पाहिजे. विश्व शांती बुद्ध विहार. विश्वाला शांती मागितली बुद्धानं. आपण नवरा बायको कुठं शांती मागतो. अरे 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 केला धिंगाणं. ते पोट्ट आणखीन पत्रिका वाटतात. अबे असे धंदे केल्यानं निवडून येताना तुम्ही सत्यानाश करून घेतला ना. तारतम्य सांभाळा ना. बेअक्कलपणा करू नका ना. तरी मी विचारलं ना हे काय करतात तुम्ही. प्रचार यानं नाही होत. सत्यपाल तेच तर बोलून राहिला जे पत्रिकेत लिहिलं. हाय काय त्याच्या हात लेखा. हे असे वाया गेले आपले लोक आणि म्हणून मातीत गेलो. तीन होते खासदार, किती झाले मापा. अक्कल वापरा, तारतम्य वापरा. लोक कीर्तन ऐकून राहिले. मी लांबून आलो. काल मी बुलढाणा जिल्ह्यात होतो, आज इथं आलो. उद्या नांदेड जवळ आहो. लोक चुपचाप येऊन बसलेले आहेत आणि हे ते पत्रिका वाटून आहे. तुम्हाला वाट्याचं आहे तर मग वाटा.
मा कार्यक्रमात कचरा करणं हे कोणतं योग्य आहे तुमचं? म्हणजे माल्या कीर्तनातलं डोकं मले चाकू मारले तरी मा कीर्तन चालू होत, मारणारे आपलेच होते, फक्त अक्कल दुसऱ्याची होती. तारतम्य ठेवा, कसं जगा, कसं बोला. काय काही येते भाषणात, माल्या भाषणात तज्ञ साहेब आणि देवाईले शिव्यात देत बसते. मी म्हणतो शहाणपणा करू नका, देवाले शिव्या देऊ नका. बाबासाहेबांना लिहिलं काय संविधानात, शिव्या द्या देवाले. तुमचा देव बदमाश होता आणि तुमची देवी. शहाणपणा करतं त्याच्यामुळंच तर पोलीसवाले येऊन बसा लागलं. एखादा वक्ता येते, माईक घेते, लोक टाळ्या वाजवतात आणि बसते देवाले शिव्या देत. अबे शहाणपणा करू नको, पहिले तूही रेष मोठी कर, मग दुसऱ्याच्या लहान कर. सत्यपालचं कीर्तन बहात 52 वर्षापासून चालू आहे. मा कीर्तनातून कोणी घरी जाऊन दाखवा, 5 लाख रुपये देतो. एकही विकणारे लोक नाही ना तुम्ही. अरे लहान लहान लेकरं घेऊन बाया आल्या ना, जिच्या लहान छुकलं लेकरू आहे ते घेऊन आली आज. म्हणजे तिलेही आवडी आहे कीर्तनाची, की आज मा भाऊ आला सत्यपाल. सावित्रीबाईन ज्योतिबा सांगते, बाबासाहेब सांगते, आंबेडकर सांगते, अहिल्याबाई सांगते, माझा सत्यपाल ऐकायले. तुमच्यामध्ये 10-10 वेळा कीर्तन ऐकायले बसणारे लोक आहेत. भीमटेकडीवाले 100 खेप आले, आता धुरंधर सराच्याही तथी येतीन जेवताना. आणि आणखीन म्हणतील महाराज आम्हाला कार्यक्रम द्या, पण मी या वर्षी मला कापलं तरी येत नाही भीमटेकडीवर. येईल तर 2024 मध्येच येईन. त्याच्यानं किती नांद आला माई, तारीख खाली नाही ना भाव. 2 महिने शिवजयंती, 2 महिने भीम जयंती, आणि पुढचा मे जून बुद्ध जयंती. हे असं कीर्तन आहे ना, मले अवघेच बोलावतात ना. बहुजन समाज पार्टीत नाही, सर्व्याच पार्ट्याचे बोलावतात. आणि मानतो फुले शाहू आंबेडकर की हाताला धरलं या आणि याचं कल्याण केलं या, हाताला धरलं या आमचं कल्याण केलं या. आजच्या दिवशी कोणीही भाषण करणारा जातीय दंगल होईन असं भाषण देऊ नये. कारण कोणता वक्ता काय बोलीन, मी काय सांगू, आमचं कल्याण केलं, मी बदनाम होईन ना. फुले आले आम्हाला शिक्षण दिलं या, गाडगे बाबा आले या आमच्या श्रद्धा काढली या, तुकडोजी बाबा आले या ना मला माणूस केलं या, तुकडोजी बाबा आले या नाम गीता दिली या, बाबा साहेब आले या पहिला राष्ट्रपती केलं या. अरे आदिवासाची बाई राष्ट्रपती कोणामुळे झाली? फक्त भीमराव बाबा आंबेडकरांच्या संविधानामुळं. सत्यपाल कीर्तन करून राहिला कोणामुळे? फुले शाहू आंबेडकरामुळं. नाही तर शिंप्याचा पोरगा माल्या गावात ताजने साहेबांना सांगतो, अरे मी सुंदर गाणे म्हणू, पण माई जात लहान होती ना, माई जात लहान होती म्हणून मला कौतुक करत नव्हते शिंप्याचा. मला ड्रायव्हर धनगराचा आहे, दररोज लाईव्ह कार्यक्रम करते, गाडी चालवते. आता रात्रभर मी नांदेडले जाईन, गाडी चालवते आणि कीर्तनी करते. धंदा नाही, नोकरी म्हणून नाही, सेवा म्हणून नाही. त्याचा बाप सरपंच होता ना, 5 एकर गेलं त्याच्या बापाचं. आता माकडे ड्रायव्हर आहे, मकानही बांधलं आणि बायकोही चांगली भेटली, लग्नात फटाका फोडला नाही. तेच तर आहे ना चांगल्या माणसा संग राहा, लग्नात फटाके फोडून भिकार चोट होऊ नका, लग्नामध्ये घोड्यावर बसून शहाणपणा करू नका, डीजे वाजून दारवा पिऊन नाचू नका. अरे बहुजन समाज त्याच्याच तपाई बर्बाद झाला. लुंगी डान 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 लुंगी डान. आवाज वाढव डीजे, गुणवंत साऊंड देखो, येईल गुणा बाबा पावला वाटतो.
काय करा लागते लगन मुसलमानाचं असलं तरी सावन गुणवंत बुद्धिवंत मुसलमानाच्या लग्नात जाताना बुद्धाच्याही जाता आणि रामनवमीला जाता की फक्त गाणे बदलवता श्रीराम जानकी आणि भीमाचा आला की भीमराव की बेटी मै तो जन्मवाली भीमराव की बेटी मै तो जन्मवाली आवाजच मोठा खतरा आहे का नाही लोकाईले वाटते महाराज न बाई ठेवली का आता मी काय त्यातला आरामखोर महाराज आहो का ते काही काही महाराज जेलमध्ये आहेत ना दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती तुमच्या बायकाईच्या डोक्यात लय भूत आहे त्या महाराजचे पाय धरता पाणी पिता एकूण तीर्थ टाकते ते टाळे बाईत माल्या मले म्हणे महाराज पाया लागू द्या म्हटलं मला नाही जमत ते पाया लागले मले बायाच्या मी बायाले लागू देत नाही पायाना म्हातारीले नाही तर जवानले नाही काही काम आहे काय भाऊ बाईची स्क्रीन टच धक धक करीने लगा धक धक करीने लगा अरे बंगल्याच्या खाली उतरावे आजच्या दिव मेल्यावर काय बंगल्यात राहशान काय तुम्ही खाली उतरा ना अरे समाजात या ना बे अमीराची औल्याद हो माय बंगला माय बायकोन मी आणि रात्री जर चोर आले तर अरे वाचवा रे कोणीच नका जाऊ रे मरू द्या सहायच्या इले खोट आहे काय अरे संगम शरणम गच्छामि धम्मम शरणम गच्छामि म्हणून तुकडोजी बाबाही वाचा नाही तर काय काय बुद्धाचे लोक म्हणते आम्ही ग्रामगीता नाही वाचत त्याच्यात गीता नाव गीता नावाची एलर्जी आहे कळली का कुणाला गीता हो वळली का अरे वाचा ना बाबासाहेबांना सर्व धर्माचा अभ्यास केला गीता हो कळली का कुणाला गीता सांग सांग भगा म्हणता रे कळली का काय सांगितलं गीतेमध्ये कृष्णानं अर्जुनाला अर्जुना तू बाण उचल असं बाबासाहेबानं सांगितलं अरे माझ्या बौद्ध बांधवांनो तुम्ही बुद्ध धम्म स्वीकारला 22 प्रतिज्ञाचं पालन करा आता आपलेच लोक अंगाराला आले जातात आता कोणाजवळ जाओ महाराज लोकांच्या पाया लागतात महाराज काही काही बायका महाराज न गुरु करा आम्हाले मग तो महाराज गुरु कसा करते तुमचा तुमच्या अमरावती जिल्ह्यातला एक महाराज त्या बाथरूम मध्ये लपलं घालताना त्यात मालूम आहे का बायाले समजलं बाया मोबाईल पाहता त्यानं बाथरूम मध्येच गेम जमवलता काय गेम जमवलता रिकाम्या जागा भरा मग त्यानं महाराष्ट्र सोडला आणि दुसरीकडे गेला आणि नाव बदलून आला तरी आमच्या अंजनगावच्या बायाईनं त्याचा सत्यानाश केला प्रेम बोकेची बायको जिजाऊ ब्रिगेडच्या बाया गेल्या आणि धिंगाणा केला अरे माझ्या माय माऊल्यांनो तुम्हाला मंत्र घ्यायचा आहे ना तुकाराम महाराज वाचा आणि माझ्याजवळचे पुस्तकं घेऊन जा त्या नवऱ्याला वीक लागल तर तू वाच त्या नवऱ्याला वीक म्हणजे नवऱ्याची दारू पिणं बंद कर आणि दारूच्या पाण्यात पैसा गमावल्यापेक्षा माझ्याजवळचे पुस्तकं घेऊन जा 8 पुस्तकं आहेत 250 रुपयाला धंदा नाही कोणाच्या बापाची ताकद नाही 250 दिन एवढे कारण पुस्तकं सर्वात जास्त कोण वाचले बाबासाहेब आंबेडकरां सर्वात मोठं पद आहे बाबासाहेबाचं
त्याच्यामुळं तुम्ही मी नाही तर हे राजकारणी लोक तुमच्या दरवाजाजवळ आले असते का? आता असे करतात पायाही लागतात. तुझे कपडे खराब आहेत हे नाही पाय. आता काय सांगू, डायरेक्ट बोलता नाही येत, मारून टाकतीन मले. पण मी तर भेनच, मी भेणार नाही, मरणार सर्वेच आहे. हे लेकर पाहते बाईले किती तरात देते, मावशी किती तरात देते हो तुले. आणि तिची माय म्हणते आजी शिवाय नातर आयातच नाही. दोन चार किलोचं वजन तुया उरावर पान प्रत्येक बुद्ध विहाराच्या एखाद्या व्यक्तीनं त्याचे पाय धरा, त्याला म्हणा बळबळ नका करू. अरे बुद्ध विहार आहे ना, शांती ठेव ना बाबू, फळफळ नको करू ना. बोलायला आले की ऐकायला आले काय? तुम्ही गडबड करायला आले की ऐकायला? बरं तुले पटत नसेल तर जाऊन बसन एखाद्या पोरीला घेऊन. अबे बळबळ नको, हे जे बळबळ करणारे आहेत हे दुर्लक्षित मायबापाची गलतीनं झालेली औल्याद आहे, हे ज्यादा लाळातली औल्याद आहे. अबे याईनं पैसा खर्च केला ना पायनं. अरे शेंगदाने इकणाऱ्यानं लेका मूर्ती दिली रे रमाबाईची. टाळ्या वाजवा, याईले लाजा नाहीत गडबड करून राहिले. कीर्तन बंद करू का बे? कोणाचे पोट्या? त्याच्या बापानं हरामाचं कमवून ठेवलं ना. तुम्ही पाहून घ्या पोरी कोणाच्या गडबड करता. ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं त्याचे पोट्टे बदमाश आहेत. ते पोरीच्या लफड्यात पोरीले घेऊन चोरून मोटरसायकल आणतात. घरचे तर पुरे नाही, दोन दोन तीन तीन पोरीले हॉटेलिंग, मोबाईल, ड्रेस. आता हॉटेलवर चहा घेतला म्या गाडगेनगरात, दोन पोरीन दोन पोट्टे, फुल रंगबाजी चालू होती त्याची. मी गाडीतून बारीक ऐकून राहिलो. मग विड्रॉल इरविन मध्ये होता म्हणून पोरीच्या पाया लागतो शील सांभाळ भेटता. भिकारी राय माम आईनं भांडे घातले गुजरात्याच्या घरी, जुन्या साळ्या घातल्या म्हणून मी साळ्या वाटतो दररोज नऊ. दगडाच्या देवीले साळ्या नाही वाटत, जित्या देवीले साळ्या वाटतो. एका हप्त्यामध्ये मी बरोबर 20,000 साळ्या वाटतो. कारण मले काय कमी आहे भाऊ, मले खूप पैसे देतात, पैशाचं साळाव. हालोलो खंजेरे हालोले, या नऊ खंजेरे वाजवतो ना मी आणि कोणताही आवाज काढतो मी. चला तमाशात नेतो. बाई हे लावणी बंद कर, 200 रुपये मा खिशात नाहीत, नाही तर दिले असते. थांब पाहू दे, 200 घे बाई लावणी दुसरी म्हण. तुझ्या उसाला गली बोला, तुझ्या उसाला मी वाजवतो खानदेशी ढोल. खडे सांभाळ तुरा लाग आला, खडे सांभाळ तुरा लाग आला. तुझ्या हे आम्ही मनोरंजनासाठी करतो, नाही तर भाषण फासण कोणी ऐकत नाही. उलट जुन्या काळी एक भाषण दे 99 ऐकत, आता 99 भाषण देते एकही ऐकत नाही. कारण त्याले मालूम आहे भाषण देणाराच दुसरी ठेवली म्हणून. भाषण त्यानंच द्या ज्याची लायकी आहे, फालतू बळबळ करत बसू नये माणसानं. बाबासाहेब भाषण द्यायचे समाजासाठी होते बाबा,
लोकाईच दुःख होत. अरे मांग महार सांबार कुणबी ते, अरे शिवाजी राजाचा राज्याभिषेक जातीयवाद्यानं नाकारला ना. एवढंच नाही तर महात्मा फुल्यांना वरा तिथून हाकललं ना ओबीसी आय म्हणून, आणि म्हणून बहुजन समाजाच्या पाया पडतो. आपले महाराज ओळखा कोणते? तुकडोजी बाबा, गाडगे बाबा. अरे तुकारामाचे अभंग पाण्यात बुडवलेलं याईन खरं लिहिलं ना बापा. आणि याईले वाटे आपले धंदे बंद होतात. मला ज्या एरियात कीर्तन झालं त्या एरियातल्या लोकाईचे, या महाराज लोकाईचे धंदे बंद होतात. मी घर बांधलं की सांगतो बाबांनो, घर बांधलं की आपल्या मायच्या बापाच्या साचू थाचराच्या हातानं पूजा करा, वास्तू शांती करा. पण हे सुशिक्षित बेअक्कल मकान यायचं, यायच्या मायनं रेती गायली, याच्या साचऱ्यानं पैसे दिले, आणि वास्तू शांती करायला कोणाले बोलावते? महाराजले मकान कोण बांधलं? तुम्ही जीवनभर ड्युटी केली म्हणून मकान झालं, घरकुल भेटलं म्हणून मकान झालं, आणि त्या मकानाची पूजा करायले तुमच्या नवरा बायकोले बसवते, तुमच्या बायकोचा तुमच्या हातासमोर डोळ्यासमोर हात धरते तो. बाई हात दाखवा. हो हा हे हो. बर काय म्हणते समजत नाही ना बाबा, समजते का तुम्हा बायले? हो हे चहन नमा ह्याच्या मान नमा तुया मान नमा. बायको आपली नात छापा तो करून राहिला तरी अकला नाही. बरे एवढे बेअक्कल झालो आपण लिमिटच्या बाहेर. घर बांधलं बर लग्न काळ्याचं आहे, कोणाला विचारत? महाराजले. महाराज मा पोराचं लग्न कधी करू सांगा आता, किती बेअक्कल. बायको कोण वागवते? महाराज वागवीन की हा? खरं सांगा बाय, तुमच्या छातीवर हात देऊन सांगा खोटं बोलतो. हे इथं बेअक्कलपणा काम झाला. म्हणून विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, सती विना गती गेली. हे अनर्थ एका एका याच्या पुढचं एखाद्या बाईनं बोला, मागच्या बायानं समोरच्या बायानं नाही. तुम्ही समोरच्या ऊचे लोगो की ऊची पसंद आ, मागच्या बायानं उभी राहिन बाई चटकन हात वर करता तो उभी राहिन राहूया. विद्येविना मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, हे अनर्थ. म्हणून 100 रुपयाची साडी आली आणि साहेबाच्या बायकोच्या अंगात 5000ची साडी आली. उभी राह बेटा, पुस्तक पाठवतो तुला, माय जीवनावरच पुस्तक पाठवतो. वाच सत्यपालचं जीवन. माल्या मायचा हात धरला मा गावात, दे रे बाबू दिदीले पाहिजो. दिदी कोणाच्या अंगावर पाय पडला तर फ्रॅक्चर शिवाय वाचतच नाही, कारण तुझी तब्येत दुहेरी हड्डी आहे. तू मायवरच गेली काही म्हण, त्या मायची हालत अशीच आहे ना बाळा. बोला. आईची हालत बापाची किंवा आईची? हा दोन पैकी एक आहे, त्याशिवाय तू माय बापाची होऊच शकत नाही. असंच आहे ना, बाप कॉम्प्युटर, माय कॅल्क्युलेटर, पोरगी सॉफ्टवेअर. तू अक्कलवाली आहेत, वाचणारी आहेत. एक वेळा माझं जीवनही वाच बेटा. माल्या मायचा हात धरला मा गावात काय भोगू, म्हणून तर मला बाबासाहेब आवडतात. यायच्यामुळं इज्जत झाली बसा माय, यायच्यामुळं इज्जत झाली ना. नाही तर सहारा न दिला कोणी गरीबा त्या भीमामुळं वाचलो. बाबा आजचे पाहुणे आलेले आहेत, ताजे तवाने पाहुणे आहेत. मुंबईवरून आला त्या कार्यक्रमाला, महाराष्ट्राचं बीएसपीचं काम सांभाळतात. बीएसपी म्हणजे पार्टी नाही, बीएसपी म्हणजे
तुम्ही आम्ही सर्वे एक म्हणजे बहुजन, जे एकामेकाच्या घरी जेवतात ते बहुजन समाज. एकामेकाच्या घरी तुम्ही जेवतो ना, मी आज मा बुद्धाच्या घरी जेवण आहे. तुम्ही मा घरी जेवता, मुसलमान मा घरी जेवतात, मी तुमच्या घरी जेवतो. जे आपल्या घरी, हे मागचे पोट्टे पाहायचा ऊतू आले सर्व अधिक महिन्यातले आहेत. वा वा मांग, तुमची ऐकायची इच्छा आहे काय काका? बोला. मग तुम्हाला भाषण 10 मिनिट आहे, जास्त भाषण देणारे पाहुणे नाहीत. त्याईनं मला कीर्तन ऐकला आता की जास्त बोलल्यात फायदा, नाहीतर वक्त्याच्या हातात माईक आला की त्याले पुरा तोडून टाकते. पण आजचे वक्ते हुशार आहेत, तारतम्य आहे. तारतम्य नाही ज्ञानी मे तो ज्ञान डुबेगा पाणी मे. तारतम्य ठेवून जसं मी कीर्तन करतो तारतम्य ठेवतो, आणि मी नंतर आहोच. आज घड्याळचे 10 वाजू देणार नाही. जसा सूर्य निघू द्यायला नव्हता असे 10 वाजू देणार नाही. 12 वाजतीन लगन तर खरे. मला जाऊ द्या घरी, आता वाजले की 12. मला जाऊ द्या घरी. याचा आवाज आपण भाषण झाल्यावर ऐकता नाही. याच हा लय मस्त म्हणते. पाणी वाळ ग माई, पाणी वाळ ग. झालं, अबे भाषण होऊ दे ना. उद्घाटन राहिलं ना, आपण उद्घाटनाच्या अगोदरच चालू झालो. तुम्ही यायचे होते, डोंगरे साहेब, कादने साहेब, कादरभाई. कादरभाई तर पहिलेच आले. या, टाळ्या वाजवा, या ना. विश्व शांती बुद्ध विहार स्मारक समितीच्या प्रांगणामध्ये. शॉर्टकट मध्ये बोला, संचलन मोठं चांगलं करतात. अगदी तुमचा सत्कार घेईन, पण मंदात शिल्लक वेळ पाहून बोला. धन्यवाद. या ठिकाणी विश्वशांती बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीने राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपालजी महाराज यांचे खरे विचार या समाजापर्यंत पोहोचावे या उदात्त हेतूने आणि आपल्या महापुरुषांच्या योगदानाने जे काही झालेलं आहे त्यानिमित्ताने उपस्थित सन्माननीय महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष बहुजन समाज पार्टीचे ॲडव्होकेट संदीपजी ताजने साहेब, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव रवींद्रजी गवई साहेब, सन्माननीय अविनाशजी वानखडे साहेब, हे सर्वांना मी नम्र विनंती करतो.